आनंद एंड रोहित आर पार्टनर शेयरिंग प्रॉफिट एंड लॉसेस इन द रेशियो ऑफ 4:1. देयर बैलेंस शीट एज ऑन 31 मार्च 2018 वॉज एज फॉलोज. आपल्याला आनंद आणि रोहित यांची बॅलन्स शीट दिलेली आहे. त्यांचा रेशो आहे 4:1, म्हणजे एकूण 5 हिस्से करायचे आहेत. त्यापैकी 4 हिस्से आनंदला भेटणार आहेत आणि रोहितला एक हिस्सा भेटणार आहे. त्यांची बॅलन्स शीट इथं दिलेली आहे आणि हे आपल्याला इथं फॉर्मॅट आखून दिलेलं आहे. ठीक आहे, तर मग आपण काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी सॉल्व करूया. पहिल्यांदा आपल्याला फक्त प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि जर्नल एंट्री ऑफ गुडविल म्हणलेलं आहे, म्हणजे फक्त हे रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि जर्नल एंट्री करायची आपल्याला, ते पण गुडविलचीच. म्हणजे अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, पण मला वाटतं हे 10 मार्कासाठी सफिशियंट नाही आहे. तर परीक्षेमध्ये शक्यतो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट रिलेटेड गुडविल, पण गुडविल संबंधित काही रेजचा प्रॉब्लेम नाही, फक्त रिटर्न ऑफचा आहे. त्यामुळे इतका सोपा प्रॉब्लेम 10 मार्कासाठी 100% विचारला जाणार नाही. हां, यामध्ये काहीतरी ॲड करणार, जसं कॅश अकाउंट म्हणा, गुडविल अकाउंट म्हणा, असं. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट. तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपल्याला ही बॅलन्स शीट दिलेली आहे. या बॅलन्स शीटचे या साईडचे जे बॅलन्सेस असतात लायबिलिटी साईड, ती क्रेडिट साईड म्हणून ओळखली जाते आणि आपण ते बॅलन्सेस या साईडला घेतो. आणि घेत असताना आपण बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन या नावाने आपण दाखवणं आवश्यक आहे. तर बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आहे, जी काही रक्कम असेल ती रक्कम आपल्या इथलं लिहायची आहे. ही कॉपी करून तुम्ही डायरेक्ट इथं पेस्ट केलात तरी चालेल, फक्त ते हॉरिझेंटल आहे, व्हर्टिकल आहे, आणि इथं आपल्याला ते हॉरिझेंटल अरेंज करायचं आहे. आणि आनंद नचिकेत हा नवीन पार्टनर असल्यामुळे त्या कॉलममध्ये काहीच लिहिणार नाही. रिझर्व फंड आपण दोन्ही पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये वाटून देतो, त्याला आपण काय म्हणू, रिझर्व फंड. ओके, तर बघा अमाऊंट किती आहे तुमची रिझर्व फंडची, 90,000. रेशो किती आहे, 4:1. तर इथंच मी दाखवणार आहे तुम्हाला, हे 90,000 × 4/5 जर केलात तर तुम्हाला भेटणार 72,000. प्लस या ठिकाणी सेम टू सेम 90,000 × 1/5 केलात तर आपल्याला भेट, एक मिनट, 1/5. ओके, एंटर करा, 18,000. आता हीच एंट्री आपल्याला तिकडे करता येईल, पण पहिल्यांदा आपण पूर्ण जर्नल सॉल्व करून घेऊया आणि नंतर लेजर करून घेऊया, कारण त्यामुळे आपला गोंधळ होता कामा नाही आणि एक स्टेप पूर्ण झाली की आपण दुसरी स्टेप फॉलो करूया. त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल यांच्याबद्दल काहीच सांगितलं नाही आहे, तर मग आपण हे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आहेत ना, ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आहे तसा घेऊन घेतलं तरी चालतील. तर मी ते खाली लिहितो बघा, हे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. ओके, तर बघा क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे सांगा, 54,000 आहे. आणि हे 54,000 कुठे घ्या, आपण इथे घेणार आहोत. त्याच्यानंतर बिल्स पेबल किती आहेत, 6,000 रुपये. हां, आणि ह्या बिल्स पेबलची अमाऊंटसुद्धा आपण कुठे घेणार आहोत, डायरेक्ट आउटरला घेणार आहोत. त्याच्यानंतर आता हे लायबिलिटी साईड बघा, लायबिलिटी साईडचे बॅलन्सेस एकतर लायबिलिटी साईडला गेले किंवा पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला गेले. त्यानंतर गुडविल, आता गुडविल संबंधी ॲडजस्टमेंट आहे तरी आपण दाखवूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय अडचण येणार नाही. तर आता बघा या ठिकाणी काय करा तुम्ही, हे गुडविल म्हणून घ्या. आणि गुडविलची अमाऊंट किती आहे तुमची, 90,000 रुपये. ती आपण कुठं दाखवणार आहोत, इनरला. आणि पुढे बघू काय करायचं ते. त्यानंतर इक्विपमेंटवरतीसुद्धा ॲडजस्टमेंट आहे का, आहे. त्यामुळं इक्विपमेंटचं बॅलन्ससुद्धा आपण कुठे घेऊया, इनरलाच घेऊया. इक्विपमेंट किती आहेत ती अमाऊंट लिहा, 45,000, ते इनरलाच घेऊया. त्याच्यानंतर स्टॉकवरती ॲडजस्टमेंट आहे का, आहे. शक्यतो सर्व बॅलन्सेसवरती ॲडजस्टमेंट असतात, शक्यतो बरं का, मी पूर्ण बॅलन्सेसवरती असतात असं म्हणत नाही, पण बॅलन्स शीटच्या असेटच्या अनेक बॅलन्सेसवरती ॲडजस्टमेंट असते. त्यामुळे हे सर्व बॅलन्सेस आहेत ना, ते आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. ओके, तर बघा इथं मी लिहितोच काय लिहिले, डेटर्स. तर मग डेटर्सची जी अमाऊंट आहे ती किती आहे तुमची, 1,20,000. इथं घ्या, 1,20,000.
नाहीतर इथली कॉपी करून लिहिलं तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर कॅश. कॅश आता आपण अकाउंट करतो, कॅश अकाउंटचं बॅलन्स डेबिट आहे, त्यामुळं आपण काय करणार आहोत, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, हे ओपनिंग बॅलन्स आपण घेणार आहोत. किती रुपये? 51,000 रुपये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो घटक आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. बघा, ॲडजस्टमेंट आपण सॉल्व करून घेण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण सर्व कॅश बॅलन्सेस सगळे हे ट्रान्सफर करून घेतलेत का ते बघणं आवश्यक आहे. तर आपण घेतलेले आहेत, आता आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे आणि तो घटक आपण बघूया. तर गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ आफ्टर ॲडमिशन ऑफ नचिकेत असं सांगितलेलं आहे. तर आता गुडविलवरती आपल्याला ॲडजस्टमेंट आहे, तर काय करूया आपण, हे गुडविल रिटर्न ऑफ करायचं आहे ना. रिटर्न ऑफ करायचं आहे म्हणजे आपल्याला बॅलन्स शीटला गुडविल दाखवायची नाही आहे. तर मग आता हे रिटर्न ऑफ करायचं आहे. रिटर्न ऑफ करण्याचे दोन प्रकार आहेत बघा. एक तर आपण काय करू शकतो, गुडविल हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला पण ट्रान्सफर करू शकतो, किंवा या ठिकाणी गुडविल हे जे ओल्ड पार्टनर आहेत त्यांच्या अकाउंटलासुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो. ठीक आहे, पण रिटर्न ऑफ केल्यानंतर गुडविलची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिसून येणार नाही. तर मग इथं बघूया, गुडविल रिटर्न ऑफ करा. काही जे वेळेस स्टुडंट डायरेक्ट पण करतात, हरकत नाही, डायरेक्ट गेलं तरी काही अडचण नाही आहे, परंतु आपल्याला पूर्ण हा घटक समजावा म्हणून मी या ठिकाणी घेतो आहे. आता गुडविल आपण इथं दाखवू शकतो का? दाखवू शकतो. काय म्हणायला? टू गुडविल म्हणा. तर ओल्ड पार्टनरच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. ओल्ड पार्टनरचे नाव आहेत आनंद आणि रोहित. बघा, इथं रिझर्व फंडची अमाऊंट बी 90,000 आहे आणि इथं गुडविलची अमाऊंट बी 90,000 आहे. इथं रिझर्व फंड दोघांना जसं वाटून दिला होता तसं गुडविलसुद्धा या दोघांना त्या अकाउंटला डेबिट टाकणं आवश्यक आहे. ओके, तर मग आपण टाकून देऊया तीसा, किंवा परत एकदा कॅल्क्युलेशन करून बघूया. तर बघा, हे 90,000 गुणिले 4/5 आणि परत या ठिकाणी 90,000 गुणिले 1/5 अशा प्रकारे जर केलात तर तुम्हाला ही गुडविलची अमाऊंट दिसून येईल. तर गुडविलची एंट्री पण झालेली आहे. आता आपण येऊया पुढच्या भागाकडे. 1/4 ऑफ इक्विपमेंट रिटर्न ऑफ, ज्याप्रमाणे आपण इथं गुडविल रिटर्न ऑफ केलेलं आहे ना, त्याचप्रमाणे आपल्याला इक्विपमेंट पण 1/4 रिटर्न करायचं आहे. 1/4 म्हणजेच किती? या ठिकाणी 25%. पण असंही काढून बघूया, 45,000 आहेत. या 45,000 1/4 म्हणजे 45,000 गुणिले 1/4. 1/4 म्हणजे 1/4 म्हणजे 25%. तर 11,250 जी काही रक्कम राहील, म्हणजे 45,000 हे 11,250 जी काही रक्कम आहे ती वजा केल्यानंतर जी काही आउटरला रक्कम येईल ती अमाऊंट आपण आउटरला लिहिणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि मला सांगा आता ही रक्कम आपण कुठे ट्रान्सफर करणार? आपण ही रक्कम जी काही रिटर्न ऑफ केलेली अमाऊंट आता कुठे टाकणार? हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टाकणार. काय म्हणून टाकणार? टू या ठिकाणी इक्विपमेंट म्हणणार. ज्या काही असेंटची किंमत कमी होते ते असेट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला येते, इक्विपमेंट अकाउंट. ओके, हे नुसतं इक्विपमेंट म्हणा, चालेल, हरकत नाही. तर एकूण आपण किती रिटर्न ऑफ केली होती? 11,250 इथल्या 11,250. ओके, त्यानंतर आता ही पण ॲडजस्टमेंट झाली बघा. ठीक आहे, रिटर्न ऑफ म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे डेबिटला टाकणं आवश्यक आहे. ओके, स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड बाय 10%. आता बरेच मुलं स्टॉकवरती 10% काढतात. जसं 55,000 10% जर काढला तर 5,400 येणार, पण तसं नाही आहे. तर 90,000 54,000 म्हणजे जी काही व्हॅल्यू स्टॉकची दिलेली आहे ती कमी दिलेली आहे, 90% दिलेली आहे, म्हणजे 10% कमी दिलेली आहे. म्हणजे 90%ला 54,000 तर 100% किती? तर मग आता हे तिरकं जर गुणाकार केलात म्हणजे काय करणार तुम्ही, हे 54,000 गुणिले 100/90 असं जर केलात तर येणार किती? एकूण तुमचे 60,000 रुपये येणार, राईट. तर मग आता हे 60,000 रुपये तुम्हाला काय करायचं आहे, इथं दाखवणं आवश्यक आहे. कुठं? स्टॉकची किंमत 54,000 झाली किती? 60,000 झाली. म्हणजे वाढली का कमी झाली? वाढली.
तर वाढलं तर आपण काय करतो त्याला ॲप्रिशिएशन असं म्हणतो. आणि इथं लिहा APPRECIATION. ॲप्रिशिएशन म्हणजे इन्क्रीज. डेप्रिशिएशनच्या विरुद्धार्थी शब्द म्हणजे कुठला? ॲप्रिशिएशन. ॲप्रिशिएशन म्हणजे वाढ आणि डेप्रिशिएशन म्हणजे घट. तर बघा, हे स्टॉकची किंमत वाढलेली आहे म्हणजे आपल्या बिझनेसला प्रॉफिट झालेला आहे, त्यामुळे आपण काय करणार या ठिकाणी लिहिणार किती? 6000. कधी लक्षात ठेवा, स्टॉक असेल किंवा बिल्डिंग असेल यांच्या व्हॅल्यू वाढत असतात, कमी होत नसतात, त्याच्यामुळे ते आपण या ठिकाणी दाखवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा घटक आपण समजून घेऊया. तर पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला काय सांगते? डेटर ऑफ ₹1800 आर नॉट रिकवरेबल. आता फक्त वाक्यरचना बदललेली आहे पण त्याचा अर्थ बदलतो का? नाही बदलत. म्हणजे डेटरवरती शक्यतो बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट असते. तर बॅड डेट्स म्हणजे काय? की सच डेट विच इज नॉट गोईंग टू बी रिकवरेबल, म्हणजे नॉट रिकवरेबल अमाऊंट फ्रॉम दी डेटर्स. जेव्हा आपण उधारीवर माल विकतो ग्राहकांना, त्यापैकी एखादा ग्राहक असा पण असतो जो आपले पैसे बुडवतो. मग पैसे बुडवणे म्हणजे हा आपला लॉस आहे आणि एकूण डेटर्सच्या अमाऊंटमधून ती रक्कम आपण वजा करणं आवश्यक आहे. बघा, एकूण किती रुपये? 1800. तर इथं वजा करा. काय म्हणा या ठिकाणी? बॅड डेट्स म्हणा. आणि एकूण किती रक्कम बुडाली आपले? 1800 रुपये बुडाले. ठीक आहे, तर आता वजाबाकी करा. ह्या 120,000 जर 1800 आपले बुडाले, ओके, तर आपली ही रक्कम आलेली आहे. ॲक्च्युली मला इथं एक दोन लाईन आणखीन वाढून घेतो म्हणजे जेणेकरून आपल्याला ओके टॅली करायला काय अडचण येणार नाही. ओके चला, नेक्स्ट वन. आता पुढचा घटक बघूया. नचिकेत विल इंट्रोड्यूस. पहिल्यांदा शक्यतो ही जी ॲडजस्टमेंट असते ती सुरुवातीला असते, पण तुम्हाला परीक्षेमध्ये सांगितलं असेल, कोणत्याही सिक्वेन्समध्ये ती ॲडजस्टमेंट दिली असेल, तर आपल्याला काही अडचण येता कामा नये. का? तर आपल्याला माहीत आहे की नवीन पार्टनर जो आहे ना, तो कधीही आपल्या बिझनेसमध्ये कॅश घेऊन येत असतो. जर येत हां, तर मग काय येणार? नचिकेतने आपल्या बिझनेसमध्ये कॅश आणलेली आहे. किती आणलेली आहे? 1,20,000. तर मग आता आपण काय करणार आहोत? इथं घेऊया कॅश अकाउंट डेबिट टू नचिकेत. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला मी काय लिहिणार आहे? यन्स कॅपिटल अकाउंट. थोडक्यात लिहितो, कारण शक्यतो कॅश अकाउंट परीक्षेमध्ये विचारत नाहीत, पण विचारलं तरी मी काय तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, एकूण रक्कम किती आणतोय तो? 1,20,000 आणतोय, राईट? तर कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण नचिकेत लिहित असाल, तर नचिकेत अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय लिहिणार आहात? कॅश अकाउंट लिहिणार आहात, ओके. आणि नचिकेतच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहिणार आहात, ओके. आता त्यानंतर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे. आनंद विड्रू ₹60,000 फ्रॉम बिझनेस. माय डिअर फ्रेंड्स, स्टुडंट्स, एक लक्षात घ्या की हा जो प्रॉब्लेम आहे किंवा बोर्डाच्या टेक्स्टबुकमधले जे प्रॉब्लेम आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे. जर तुम्ही बोर्डाच्या टेक्स्टबुकमधले सर्व प्रॉब्लेम व्यवस्थित जर सॉल्व केलात, सर्व प्रॉब्लेमच्या ॲडजस्टमेंट व्यवस्थित जर लर्न केलात, तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व करण्याची गरज पडणार नाही. फक्त सॉल्व आणि अनसॉल्व या प्रॉब्लेमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. बघा, तर आता आनंदने पैसे काढलेले आहेत, म्हणजे आनंद इज द रिसिवर आणि कॅश गोज आउट. तर आनंद घेत आहे म्हणून इथं लिहा टू कॅश, म्हणजे आनंदकडे कॅश येत आहे. तो हु इज द रिसिवर? आनंद. किती कॅश त्याला आपण देतोय? तो 60,000 रुपये घेतोय. अच्छा, मग देणार कोण आहे? बिझनेस. बिझनेस अकाउंट कुठलं आहे? कॅश अकाउंट आहे. इथं लिहिणार आहात कुणाला? लिहिणार काय लिहिणार? बाय एज कॅपिटल अकाउंट. म्हणजे एंट्री काय झाली तुमची? एज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश, ओके. तर आता ही या सर्व एंट्री झाल्यानंतर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे. तर आपण बघूया. हा सॉरी, एक मी मगाशी बॅड डेट्स इथं मी कॉलम वाढवले पण ही पोस्टिंग केली नाही. बघा, बॅड डेट्स आपण कुठे घेतो? इथं घेतो, आहे का नाही? वाटल्यास काय इथं लिहा? टू डेटर्स म्हणा किंवा ब्रॅकेटमध्ये काय म्हणा? बॅड डेट्स म्हणा तरी चालेल, ओके. असा प्रकार होऊ शकतो तुमच्या बाबतीत बी. कारण काय होतं की बऱ्याच वेळा आपण काय होतो की हां, पोस्टिंग केलेली आहे का नाही, प्रत्येकाची पोस्टिंग व्यवस्थित केलेली आहे का नाही,
हे बघणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर सर्वांची पोस्टिंग आपण केलेली आहे. आता आपण प्रॉब्लेम टॅली करायला काय अडचण नाही. बघा, तर ऑब्व्हियसली ही साईड आपल्याला जास्त दिसून येते आणि ही साईड कमी आहे. तर या साईडची जी टोटल आहे ती दिसत आहे तुम्हाला 13,050 रुपये. तर आपण इथं घेऊयात हे 13,050 आणि दॅट सेम अमाऊंट वी हॅव टू बी पुट ऑन ऑपोजिट साईड 13,050. सो नाव वी हॅव टू डिवाइड दिस अमाऊंट. ओके, बघा, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मायनस दिस अमाऊंट. ह्या 13,050 हे 6,000 आपल्याला वजा करायचे आहेत. 13,050 6,000 वजा केले तर आपल्या बिझनेसला ॲक्च्युअल लॉस आहे 7,050 रुपयेचा आणि हे 7,050 रुपये आपल्याला पार्टनरमध्ये वाटून द्यायचे आहेत. तर आपण काय लिहूया, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि पार्टनरचे जे नाव आहे ते लिहूया, पहिला आहे आनंद आणि दुसरा आहे रोहित. ओके, आता आनंदचा रेशो आपल्या सर्वांना माहीत आहे. आनंदचा रेशो किती आहे तुमचा, 4. मग 7,050 गुणिले 4/5, त्याच्यानंतर परत हे 7,050 गुणिले 1/5. ओके, आता ही जी काही रक्कम आहे हा लॉस आहे. तो लॉस आपण कुठं टाकतो, पार्टनर्स अकाउंटच्या क्रेडिटला टाकतो. मग इथं टाका 2, काय म्हणा, रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणा किंवा जे वरचे अकाउंट. इथं काय नाव लिहिले आपण, प्रॉफिट अँड लॉस. इथं काय दिले, रिव्हॅल्युएशन. ओके, प्रॉफिट अँड लॉस आणि रिव्हॅल्युएशन एकच आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये पण तो प्रकार तसाच, नाही सॉरी, पुस्तकात रिव्हॅल्युएशनच म्हटले मी, इथं प्रॉफिट. ठीक आहे, काय अडचण काही नाही, मी फक्त ते फॉर्मॅट कॉपी केलं होतं म्हणून तो प्रकार झालेला आहे. तर हे रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणा आणि एक मिनिट, ते रिव्हॅल्युएशन अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट दोन्हीचा अर्थ एकच आहे. एक मिनिट, काय होतं काय हा प्रकार, एक्सेलमध्ये कधी कधी खूप अडचणी येतात, बघूया. तर बघा, हे रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर मग आता थोडंसं स्पेस आहे, तुम्ही समजून घ्या, काय तुम्ही इतके नासमज नाही आहे, तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर मग आता ह्या गोष्टी इथं काय करणार तुम्ही, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणा, रिव्हॅल्युएशन अकाउंट. ओके, नंतर इथं किती, ही जी अमाऊंट आहे ही फक्त अशी उभी दिलेली आहे, याला अशी हॉरिझेंटल अरेंज करून. ठीक आहे, ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा सुद्धा अकाउंट टॅली करायचं आहे. तर आपल्याला माहीतच आहे कोणती साईड जास्त असते शक्यतो, तर क्रेडिटची साईड जास्त आहे. बघा, तर 1,35,000 प्लस 72,000, तर 2,07,000 या साईडची बेरीज जास्त आहे, 2,07,000. त्यानंतर परत आता या साईडची टोटल बघा, 75,000 आणि 18,000 झाली किती, 93,000. इथं घ्या हे 93,000 आणि त्यानंतर ही 1,20,000 आहे तशी घ्या. ओके, त्याच्यानंतर ह्या तिन्ही रकमा आहेत ना, हे आपल्याला कॉपी करायचे आहेत आणि इथं घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर इथं काय करायचं आहे, टू बॅलन्स म्हणायचं आहे. हा क्लोजिंग बॅलन्स आहे. क्लोजिंग बॅलन्स असेल तर कॅरी डाऊन असं म्हणतात. इथं बघा, ओपनिंग बॅलन्सला आपण ब्रॉड डाऊन असं म्हटलेलं आहे, आता क्लोजिंग बॅलन्सला आपण काय म्हणतो, कॅरी डाऊन असं म्हणतो. आता ह्या तिघांची टोटल किती येते, 1,37,640. ओके, तर हे 2,07,000 यामधून आता परत एकदा हे बघा, हे वजा करावं लागेल, 1,37,640. ओके, 1,37,040. तर आपल्याला वजा केल्यानंतर जी काही रक्कम येते ती येते 69,300. एक मिनिट, काहीतरी आपलं चुकत आहे, बघूया, ट्राय करूया. तर मी ॲक्च्युली बेरीज मांडूनच घेतो, म्हणजे आपल्याला कसं होतं माहीत आहे का, की या ठिकाणी, ओके थांबा, हे रफ करतो. यांची बेरीज किती येते, 1,37,640 इथे लिहितो, 1,37,640. ओके, आता वजाबाकी करून घेऊ, नंतर ती अमाऊंट रफ करतो. 2,07,000 यामधून 1,37,640 ही रक्कम वजा केली आपण, तर आली किती,
69,360 ओके ही रफ करतो अमाउंट वरची ओके आता ह्या दोघांची टोटल मी कर इथं लिहून ठेवतो परत एकदा 19,410 हे 19,410 आणि आता वजाबाकी करू हे 93,000 डेबिटची टोटल आहे 19,410 आणि बघा एक मिनटं इथं इक्वल टू नाही दिल्यामुळं हा प्रकार घडला ओके तर आता काय करायचं हे 73,950 हे पण वरती रफ करतो आता ह्या साईडला काहीच नाही म्हणजे ही टोटल तेवढीच येणार आहे किती येणार तुमची 1,20,000 येणार आता हे सर्व बॅलन्सेस आपल्याला इथं घ्यायचे आपण काय लिहूया हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओके पार्टनरचे नावं लिहा पहिला पार्टनर आहे रोहित दुसरा पार्टनर आहे नाही सॉरी पहिला पार्टनर आहे आनंद आणि दुसरा पार्टनर आहे रोहित आणि तिसरा पार्टनर आहे नचिकेत ओके या तिघांच्या ज्या रकमा आहेत ना ते आहे तसं आपण आउटरला घेतलं तरी चालेल किंवा कॉपी करा आणि या ठिकाणी काय करा असं व्हर्टिकल हे करा पेस्ट करा आणि ह्या तिघांची टोटल येते 2,62,950 2,62,950 ओके 2,62,000 आता बघा काय करायचं पुढचा घटक आता या ठिकाणी आपल्याला हा अकाउंट टॅली करण्याच्या अगोदर कॅश अकाउंट पण बघूया कॅश अकाउंटमध्ये आपण विड्रॉनची एंट्री केली होती पण त्याची सेकंड इफेक्ट नाही केला म्हणजे कायला आनंद अकाउंट डेबिट टू कॅश सॉरी केलेलं आहे तर आता आपल्याला राहिलं काय बघून घ्या एकदा काही राहिलं असेल तर आपण लगेच तो पण घटक सॉल्व करून घेऊया ओके आपल्याला बॅलन्स शीट टॅली करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल कॅश अकाउंट टॅली करणं आवश्यक आहे कारण कॅशचं बॅलन्स आपल्याला असेटला घ्यावं लागेल तर या साईडची टोटल येते 1,71,000 ती इथं ठेवा 1,71,000 परत इथंच ठेवा 1,71,000 या 1,71,000 आपल्याला वजा करायचे 60,000 ओके 1,11,000 हे बॅलन्स शिल्लक राहिलं म्हणजे आजच्या डेटला आपल्याकडे कॅश शिल्लक राहिली ठीक आहे 1,11,000 तर इथं घ्या कॅश 1,11,000 ओके आणि आता मात्र तुम्ही प्रॉब्लेम टॅली करू शकता बघा तर या साईडची जी टोटल आहे ती येते 3,22,950 आणि या साईडची टोटल येते 3,22,950 तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम टॅली केलेला आहे तर आपल्याला हा प्रॉब्लेम सर्वांना समजला असेल असं मी गृहीत धरतो तर बघा ओपनिंग बॅलन्स आहे आपण बॅलन्स शीटलाच घेतलं होतं म्हणून गुडविल येतो ओपनिंग बॅलन्स आहे ओपनिंग बॅलन्स आपण कुठे घेतो असेटची बॅलन्स डेबिटला बघा इथं लिहा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ओके आणि जर समजा हां तुम्हाला परीक्षेला विचारलं समजा गुडविल अकाउंट तयार करा तर मग मात्र तुम्हाला करायचं आहे ओके गुडविल अकाउंट किती 90,000 लगे गुडविल रिटर्न ऑफ केली आपण ओके म्हणजे गुडविल अकाउंट काय झालं क्रेडिट झाला तर मग आता इथं लिहिणार कोणाचं नावाने करणार क्रेडिट हे बाय रोहित कॅपिटल अकाउंट आणि त्यानंतर बाय अरे यार मी अगोदर आरच लिहितोय आनंद आहे अगोदर ठीक आहे आनंद कॅपिटल अकाउंट आणि इथं रोहित कॅपिटल अकाउंट ओके तर आता काय करणार आपण हे जी काय अमाऊंट आहेत 72,000 आणि 18,000 हे टॅली होतं म्हणजे ह्याचं काय बॅलन्स येत नाही म्हणून मी केलं नव्हतं ठीक आहे 72,000 आणि हे किती 18,000 आता टॅली झाला 90,000 जर गुडविल अकाउंट करास म्हटलं परीक्षेला मध्ये प्रिपेअर गुडविल अकाउंट अँड गुड जर्नल ऑफ गुडविल असं जर म्हटलं तर बरोबर आहे ते होऊ शकतं फक्त आता हे पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज मात्र ते तुम्ही लिहा कारण ते भाग तुम्हाला समजण्यासारखं आहे ठीक आहे तर आता पुढे आपण वळूया जर्नलकडे जर्नल आता मी काय तुम्हाला लेजर सांगितलेलं आहे जर्नलमध्ये जास्त वेळ काय घालत नाही बघा आता ही एंट्री करून घेऊया सांगा कोण सांगेल एंट्री सांगता येईल का कुणला बर कोणता अकाउंट डेबिट आहे सांगा हे अकाउंट कुठलं आहे स्क्रीन दिसते ना तुम्हाला कुठलं अकाउंट डेबिट आहे रिव्हॅल्युशन तर बघा आता एंट्री अशी येते
तर काय पहिल्यांदा वाटल्यास तुम्ही काय करा, इयर लिहून घ्या आणि नंतर मग एंट्री करू शकता हे 2018 आणि मग एप्रिल 1. ओके, तर हे एप्रिल 1. तर मग आता काय करायचं आहे, आपल्याला एंट्री करून घेऊया. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. आता काय काय डेबिटला आहे ते लिहायचं आहे. 2-2 असतो जर्नलमध्ये. 2 इक्विपमेंट अकाउंट, हे इक्विपमेंट अकाउंट. नंतर 2 डेटर्स अकाउंट बना, डेटर्स अकाउंट ब्रॅकेटमध्ये RDD म्हटलं तरी चालेल, किंवा सॉरी बॅड डेट आहे, RDD नाही, बॅड डेट्स अकाउंट. ओके, तर बघा पुढचा जो घटक आहे बीइंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट असं लिहिलं तरी चालेल. बीइंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स, आता असेट्स दोनच आहेत ते पण लिहू शकतो तुम्ही, जसे की फॉर एक्झाम्पल इक्विपमेंट अँड डेटर्स असं म्हटलं तरी चाललं असतं. तर डेट नॅरेशन यू कॅन राईट इन युअर ओन लँग्वेज, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये नॅरेशन लिहू शकता, काय अडचण नाही आहे. ठीक आहे, तर आता ही जी इक्विपमेंट ह्या दोन अमाऊंट आहेत, ह्या दोन अमाऊंट मी आहे तशा इथं उचलतो आहे आणि या साईडला लिहितो आहे. ठीक आहे, ते आपण कुठं, ह्या दोघांची टोटल किती आली तुमची 13,050, इथं लिहा 13,050. नंतर आता सेम डेट आहे, मी डेट परत लिहिणार नाही. नंतर आता ही एंट्री करणार आहे, बघा जे एंट्री केली त्याला मी बोल्ड करतो. ओके, आता ही स्टॉक आहे, ह्या स्टॉकची आपण एंट्री करणार आहोत. तर बाय काय होतो, जेव्हा जर्नल करताना तो डेबिटला जातो, म्हणजेच काय येणार आहे, स्टॉक अकाउंट डेबिट. टू काय येणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता इथं काय लिहिणार, बीइंग इन्क्रीज इन स्टॉक, स्टॉकच्या किमतीमध्ये काय झाली, वाढ झाली. ओके, किंवा ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक असं जरी म्हटलं तरी चालेल. तर स्टॉकची किंमत कितीनं वाढली, ती अमाऊंट आपण 6,000 आणि इथं 6,000. ओके, आता लगेच ही एंट्री करून घेऊया. म्हणजे तुम्हाला मी वेगवेगळ्या अँगलने शिकवतो बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल, हे काय नाही. म्हणजे एंट्री कशा संदर्भात जरी विचारली तरी ती करता आली पाहिजे. इथं काय पार्टनरचे नाव आहेत आनंद, मी बाय म्हटलं तर बायला काय म्हटलं, डेबिट. तर आता काय करूया आपण, आनंद्स अकाउंट किंवा आनंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट. परीक्षेमध्ये तुम्ही ते फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे, मी शॉर्टकटमध्ये लिहितो आहे कारण आपल्याकडे इतका वेळ नसतो. रोहित कॅपिटल अकाउंट. ओके, आणि रोजच्या रोज तुम्ही लिहून काढत चला बघा, मग तुम्हाला खूप अकाउंट सोपा वाटेल. टू काय ना, रिव्हॅल्युएशन. बरोबर आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता इथं बघा हे अमाऊंट पण दिलेले, मी फक्त अमाऊंट आहे तशी घ्या, 5,640, नंतर किती 1,410, आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला एकूण किती 7,050. ओके, आणि इथं काय लिहिणार, हा लॉस आहे म्हणून लिहा बीइंग. आता बीइंग पण लिहित नाही तुम्ही, लिहा लॉस ट्रान्सफर. परीक्षेमध्ये तुम्हाला सांगतात विदाऊट नॅरेशन बी असं बी सांगू शकतात, कारण CA तुम्ही बघू शकता विदाऊट नरेशन राईट डाऊन जर्नल एंट्री, हे का नाही असं पण म्हणतात. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, तुम्ही व्यवस्थित करून लिहा, लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, नंतर आता हा भाग आपण कवर केला, आता ही एंट्री करू, ज्याला बोल्ड करतो ती एंट्री आपण करतोय. गुडविल अकाउंट ही केली का, नाही केली, करून घ्या. डेट 30 ठेवायची. तर बघा इथं 2-2 राहतो, मग हे काय होणार, डेबिट होणार. म्हणजेच काय येणार, हे रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट, आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट आहे तसं आहे, म्हणून याला मी कॉपी पेस्ट करतो. अमाऊंट किती आहे, 72,000 आणि रोहितची किती आहे, 18,000. आता काय होणार, तुमचा गुडविल अकाउंट क्रेडिट होणार. ठीक आहे, मग आता इथं हे काय करणार, तुमचं कॉपी करतो गुडविल अकाउंट आणि इथं पेस्ट करतो गुडविल अकाउंट. तर हे गुडविल अकाउंट, अमाऊंट किती येणार तुमची, 90,000 रुपये. आता नॅरेशन काय लिहिणार, रिटर्न ऑफ. आता बीइंग हा शब्द लिहिणार नाही बघा कधी, लक्षात घ्या, कारण तुम्ही स्कॉलर डिव्हिजनची मुलं आहात,
आणि तुम्ही स्कॉलर आहात, तुम्हाला एक गोष्ट 10 वेळा सांगायची गरज नाही. गुडविल रिटर्न ऑफ, रिटर्न ऑफ, ठीक आहे, झाली एंट्री. त्याच्यानंतर हे रिझर्व फंडची एंट्री करून टाकू आपण, ह्या साईडची कॅरू करू चालतं, काय हरकत नाही आहे, पण रिझर्व फंडची करून घेऊ. तर रिझर्व फंड हे 100% तुम्हाला ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि डिझोल्युशन यामध्ये विचारलं जातं नेहमी. तर बघा या ठिकाणी आता हे बाय म्हणलं की डेबिट होणार, आहे का नाही, आणि जे हे आनंद आणि रोहित काय होणार, क्रेडिट होणार. ओके, तर मग आता काय एंट्री कशी येणार सांगा मग. रिझल्ट फंड अकाउंट डेबिट टू आनंद अकाउंट क्रेडिट रोहित अकाउंट क्रेडिट. ओके, तर बघा रिझर्व फंड अकाउंट डेबिट टू आनंद कॅपिटल अकाउंट, फक्त क्रेडिट म्हणू नका, बाकी बरोबर आहे तुमचं. तर हे टू, आपण टू म्हणतो ना, टू म्हणजेच क्रेडिट, टू रोहित कॅपिटल अकाउंट. ओके, आता ही जी अमाऊंट आहे ती आपल्याला ट्रान्सफर करायची, जसं मग असे केलं होतं तसंच आपले ते 90,000 आपण काय केले, दोघांना वाटून दिलेत. एकाला 72,000 आले आणि दुसऱ्याला किती आले, 18,000. आता बिईंग न लिहिता मी काय लिहिणार, काय रिझर्व फंड ट्रान्सफर टू, रिझर्व फंड ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, नेक्स्ट वन. आता आपल्याला पुढची ही एंट्री झाली, आता ही कॅश, ही कॅश, हे कॅश इंट्रोड्यूसची आहे बघा. ही एंट्री शक्यतो 90% प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 100% परीक्षेला येणार आहे. तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला, ही एंट्री आपल्याला या ठिकाणी दाखवायची. ओके, तर हे अकाउंट कोणाचं आहे, नचिकेतचं. नचिकेतचं अकाउंट क्रेडिट झालं, म्हणजे कॅश अकाउंट काय झालं, डेबिट. बाय म्हणजे डेबिट. ओके, आता काय करणार, तर कॅश अकाउंट डेबिट, हे कॅश अकाउंट काय झालं तुमचं, डेबिट. आणि नंतर काय येणार, टू नचिकेत कॅपिटल, मी थोडक्यात लिहितो, नचिकेत कॅपिटल अकाउंट. ओके, बीइंग न म्हणता कॅश इंट्रोड्यूस, कॅश बॉट असं लिहित बाय नचिकेत. ओके, ॲज अ कॅपिटल, कॅश बॉट ॲज अ कॅपिटल असं म्हटलं तरी चालेल. ओके, कारण नचिकेत ऑलरेडी वरती आपण लिहिलेलंच आहे. ओके, तर बघा नॅरेशन पण थोडक्यात लिहा, म्हणजे बी अ स्मार्ट स्टुडंट, स्मार्ट बना आणि स्मार्ट मार्क मिळवा. 1,20,000 आणि हे 1,20,000. ओके, तर आता मात्र आपल्याला ही एंट्री करावी लागेल. हे काय कॅश विथड्रॉनची आहे बघा, आपल्याला आठवते असेल इथं बघा, ही एंट्री कोणती, इथं आनंद विथड्रू 60,000 आहे ना, तर हे कॅश आनंद घेतोय, तर तेच आपल्याला इथं लिहायचं आहे. आता हीच एंट्री आहे, परंतु आपल्याला थोडंसं रिव्हर्स एंट्री करावं लागेल बघा. ठीक आहे. ओके, आता कोण घेत आहे इथं बघू शकता तुम्ही प्रॉब्लेममध्ये, आनंद घेत आहे आणि कॅश जात आहे, मग लिहा. आता काय लिहिणार इथं, आनंद हा ओल्ड पार्टनर आहे, तर आनंद कॅपिटल अकाउंट काय करतो आपण, डेबिट करतो आहे. आणि टू आपल्या बिझनेसमधून कॅश जात आहे, म्हणून आपण काय म्हणलं, कॅश अकाउंट. तर इथं नॅरेशनमध्ये लिहू शकता तुम्ही, बीइंग म्हणा आणि लिहा विथड्रू कॅश, कॅश फ्रॉम बिझनेस. ठीक आहे, हां. आता काय करायचं आहे आपल्याला, ही अमाऊंट लिहायची, कोणती, 60,000 रुपये. इथं लिहा हे 60,000 रुपये. ठीक आहे, तर बघा मी जे शिकवतोय ना, म्हणजे प्रॉब्लेम ह्याच्यापेक्षा काहीही विचारत नाहीत बघा, ह्याच्यापेक्षा अवघड काहीच नसतं. ठीक आहे, नेक्स्ट वन. आता पुढचा घटक जो बघूया तो आहे आपल्याला, ही पण एंट्री आपण केलेली आहे. आता रिव्हॉल्युशन ऑलरेडी केलेली आहे बघा, इथं केल्यानंतर इथं परत करायची गरज आहे का, नाही. ओके, झालेलं आहे हे पण. ठीक आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट सर्व झालेल्या एंट्र्या आहेत आपल्या. आता बाकीच्या काही इकडे कॅशच्या एंट्र्या, बाकी काही राहत नाही शिल्लक. ओके, म्हणजे ह्या सर्व एंट्री आपण केल्या, जवळपास 6 ते 8 एंट्री असतात. बघूया आपण किती आहेत हे. ही झाली तुमची फर्स्ट एंट्री, आहे का नाही, ही झाली तुमची फर्स्ट एंट्री. त्यानंतर ही झाली तुमची सेकंड एंट्री,
नंतर ही झाली तुमची थर्ड एंट्री आणि ही झाली तुमची फोर्थ एंट्री, नंतर ही फिफ्थ एंट्री, नंतर ही झाली तुमची सिक्स्थ एंट्री आणि हे सेवन्थ एंट्री। तर ॲक्च्युली बघा, अशा प्रकारे एंट्री आपण सर्व जवळपास केलेले आहेत। आता ह्या बॅलन्सची एंट्री होती का? नाही। ह्या बॅलन्सची एंट्री होती का? नाही। ठीक आहे, मग हे बॅलन्स शीटचे घेतलेत का? घेतलेत। सगळे गुडविल, रिटर्न ऑफ, हे आपण सर्व सर्व गोष्टी कवर केलेल्या आहेत। ओके, म्हणजे जर समजा तुम्हाला परीक्षेमध्ये जर्नल विचारलंस तर आपण काय करू शकता, फक्त रिव्हॅल्युशन अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट जरी केलात तरी तुम्हाला काय जर्नल एंट्री करता येऊ शकतात। सो